राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा असो वा शैक्षणिक, क्राइम असो वा अपघात, आम्ही पोहोचवतो बातमी सर्वात आधी। म्हणूनच तर अगदी कमी वेळेत 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला सातारा जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल सातारा न्यूज। सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील सर्व घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा सातारा न्यूज। सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मुलाबरोबर फिरते म्हणून युवतीला मारहाण करून तिच्या बहिणीला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या प्रकरणी 6 जणांवर मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की मेढा तालुका जावली येथील 17 वर्षीय युवतीला तिच्या घरातून कुडा तालुका जावली येथे नेऊन आमच्या मुलासोबत फिरू नको असं सांगून तिला मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केलेली आहे। हा प्रकार पीडित युवतीच्या बहिणीने घरी आई वडिलांना सांगणार असे म्हटल्यावर पीडित मुलीच्या बहिणीत जबरदस्तीने विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। या प्रकरणी राहुल पांडू पवार, पांडू पवार, सोमीबाई पांडू पवार, अनिल पांडू पवार, सकुबाई राठोड व कुमार हे सर्व राहणार मेढा या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबद्दलचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस व्ही तासगावकर हे करीत आहेत।